नमस्कार, मी प्रतिभा, हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. सध्याच्या सीझन मध्ये मेथी खूप छान मिळते आणि आपण एकाच प्रकारात मेथी बनवली की खाऊन कंटाळा येतो. तर ह्यासाठीच आपण आज पाहणार आहोत आलू मेथीची भाजी. ती बनवायला अत्यंत सोपी पण चवीला खूप छान लागते ही भाजी. तर ही भाजी आपण बघूयाच, पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे अगदी फ्री आहे बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अशाच एका छान रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आपण ह्या आलू मेथीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. हॉटेलसारखी आलू मेथी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे एक जोडी मेथी घेतलेली आहे मी आणि ही स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे. आता इथे महत्त्वाची टीप अशी, इथे मी चिरून घेतली आहे मेथी. तुम्ही मेथीची पानं असतात ती फक्त वापरू शकता. आणि इथे बटाट्याच्या बाबतीत एक टीप अशी आहे, बटाटा लवकर शिजण्यासाठी बटाटा फक्त अर्धा बॉईल करून घ्यायचा आणि पूर्ण बॉईल करायचा नाही. आता पुढचं साहित्य पाहूया. एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा किंवा तुम्ही मध्यम आकाराचे दोन कांदेही घेऊ शकता. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक चमचा जिरं. आता मसाले पाहूया. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. आता आपण कृतीकडे वळूया. कढई गरम झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया फोडणीसाठी. या भाजीसाठी थोडं जास्ती तेल लागतं, पण आपण ही पाणी न घालता भाजी शिजवतो. तर आता थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया जिरं. जिरं थोडं तडतडवून द्यायचं आहे. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये घालायचं हिंग, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची आणि कांदा. हे सगळे फोडणीचे जिन्नस आहेत, ते आपण व्यवस्थित घ्यायचं आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला आता ते परतवून घ्यायचं फोडणी. कांदा पहा, छान व्यवस्थित असा मऊ झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण इथे घालायचे सगळे मसाले, हळद, धणा पावडर, लाल तिखट आणि व्यवस्थित एक 10 सेकंद मिसळून घ्यायचं आपण हे. आता ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि हिरवी मिरची ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याकडे कसं लाल तिखट लागतं, किती तिखट चालतं ह्याप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता इथे टाकायचं आहे आपण हे बटाटे. जसं मगाशी मी सांगितलं, बटाटे हे मी थोडेच 50% बॉईल करून घेतलेलं आहे आणि अर्धा कच्चा आहे हा बटाटा. त्याचं कारण असं की बटाटा पटकन शिजतो या फोडणीवर, आता खूप वेळ लागतो. तर आता हे आपण व्यवस्थित मिसळून घेऊया. हे पहा, सगळ्या बटाट्यांना फोडणी व्यवस्थित लागलेली आहे. आता आपण इथे काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे बटाटे व्यवस्थित शिजवून द्यायचं आणि मध्ये मध्ये 1-2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि बटाटे शिजलेत की नाही ते बघायचं आणि परतवून द्यायचं. तर मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते. आता झाकण उघडून बघूया आपला बटाटा शिजलेला आहे का. रंग बाहेर किती छान आलेला आहे. आता एकदा परतवून घ्यायचं व्यवस्थित आणि बटाटा शिजला का ते आपण पाहूया. हे बघा, बटाटा आपला शिजलेला आहे. एवढाच बटाटा शिजलेला असला पाहिजे. आता ह्या स्टेजला आपण इथे घालायचं मीठ, त्यानंतर मेथी घालून घ्यायची. हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. मेथी अशी छान मिसळून झालेली आहे व्यवस्थित. आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटे हिला शिजवून द्यायचं आहे. आपल्याला
दोन मिनटं झालेली आहे, आता आपण असं झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घेऊया. तुम्ही रंग बघा भाजीचा किती छान आलेला आहे, त्याची टेस्ट खूप छान लागते. सो तर हे अजून दोन मिनटं फक्त ठेवायचं गॅसवर, म्हणजे थोडंसं पाणी जे दिसतंय ते सुकून द्यायचं आणि नंतर आपण गॅस बंद करायचा. भाजीतलं पाणी बघा सुकलेलं आहे, भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता इथे टाकायचं गरम मसाला आणि पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही मस्त आणि छान अशी भाजी नक्की करून पहा, चवीला खूप मनात लागते आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तसंच तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तेव्हा स्वस्त रहा, काळजी घ्या.